युती या विषयावरती वेगवेगळ्या बातम्या मी वाचतोय पाहतोय आणि त्या बातम्या बघून मी सुद्धा बोलतोय. खरं म्हणजे याच्यामध्ये गोंधळण्यासारखं अजिबात नाहीये. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मी माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित भाई आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या तिघांमध्ये युतीबद्दल व्यवस्थित चर्चा झालेली आहे. युतीचा फॉर्म्युला हा सुद्धा ठरलेला आहे आणि यावेळेला मी तुम्हाला गेल्या वेळेला माझ्या घरी आला तर तेव्हाही सांगितलं की वेगळी पद्धत मी थोडीशी अवलंबली आहे. ती म्हणजे अशी की आपल्याकडनं काही मागण्यापेक्षा जो काही फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार मी मुख्यमंत्रीजींना विनंती केली की आपणच शिवसेनेची यादी तयार करून द्या आणि मला अपेक्षा आहे की एक दोन दिवसात त्यांच्याकडनं ती यादी येईल आणि ती यादी आल्यानंतर मी माझ्या पक्षातील जबाबदार नेत्यांसोबत चर्चा करून लवकरात लवकर युतीची घोषणा मी करू शकतो. उद्धव साहेब, तुम्ही म्हणता की मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची किंवा उमेदवारांची यादी उपासात्मक आहे. उपासात्मक चांगल्याने काही होऊ शकत नाही राजकारणामध्ये. असं काही नाही की उपवासच पाहिजे. उपवास पण नसा आणि उपवास पण नसावा. जागा वाटपा संदर्भात लागलेला आमचा फॉर्म्युला होता तो मी तुम्हाला सांगितलं की लोकसभेच्या वेळेस ठरलेला आहे. आणि एक मिनिट ह्याच्यावरती शिवसेना, ह्याच्यावरतीच ठाम, त्याच्यावरतीच ठाम हे ठामठाम करण्यापेक्षा जरा थांब आणि लोकसभेच्या वेळेला काय ठरलंय ते जरा तुम्ही बघा. त्याच्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये कुठली खडखड नाहीये. तर कृपा करून मी सगळ्यांना विनंती करतो की कोणी गैरसमज करून घेऊ नका. तुमच्या समोर प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे आणि मला असं वाटतं की पुन्हा त्याच्यामध्ये बोलून आणखी काय फाटेफोटीची गरज. म्हणजे या क्षणाला त्याच्यासाठी दोन दिवसात तुम्हाला कळेल ना जो काय फॉर्म्युला आमचा ठरलाय तो तुमच्या साक्षीने किंवा तुमच्याच माध्यमातून जगाला कळलेला आहे. आम्ही मनातल्या मनात काही गोष्टी केलेल्या नाहीयेत. जे मनातलं आहे ते जनामध्ये आम्ही तेव्हा सांगितलेलं आहे. पण अलीकडच्या काळात जर मुख्यमंत्र्यांचा एकूण तो सगळा फॉर्म्युला तुम्ही त्यावेळेची प्रेस कॉन्फरन्स काढून बघितली तर त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यात मला आणखी काही वेगळं बोलून फाटे फोडण्याची गरज वाटत नाही. दोन प्रकल्प आहेत. एक तर आरे बाबतीत तुम्ही खूप संवेदनशील आहात तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी नाणार बाबतीतलं विधान केलंय त्यामुळे युतीत तणाव आहे असं म्हटलं. अजिबात नाहीये. आरेबद्दल मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की विकास कामाला आम्ही कधीच विरोध केलेला नाही. कार मेट्रो कार शेडला पण विरोध केलेला नाही. फक्त तो जो आरेमध्ये करण्याचा जो काही अट्टहास आहे त्या अट्टहासाला आम्ही अकारण नाही तर सकारण विरोध केलेला आहे. आणि नाणारच्या बाबतीत सुद्धा हा जो काही आमचा विरोध आहे तो विरोध तिथल्या स्थानिक जनतेसाठी म्हणूनच केलेला आहे. आणि आज देखील मला नाही वाटत तिथल्या स्थानिक जनतेच्या मानसिकतेत कोणताही बदल झालेला आहे. म्हणून तिथल्या लोकांची प्रतिक्रिया ही तीव्र आहे. तिथून पण मला फोन आले, काही माता भगिनींचे आले आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुमचं मत काय झालं नाही, आम्ही उद्धवजी ठाम आहोत, इकडे हा मला प्रकल्प नकोय. म्हणून त्या गोष्टींची मला चिंता नाही. म्हणून संपलेल्या विषयावरती मला बोलण्याची आवश्यकता नाही. पण त्याचा काही युतीवर परिणाम होईल असं वाटत नाही. अजिबात नाहीये. कारण असं जर का विषय बदलायला लागलं तर सरकारवरचा विश्वासच उडेल. उद्धवजी एक सवाल ये है कि कल प्रधानमंत्री की पहली राजनीतिक रैली थी महाराष्ट्र में, उन्होंने कहा कि बहुत कुछ नेता राम मंदिर को लेकर कोर्ट के रुख को नहीं देख रहे हैं, उसके पहले बयानबाजी कर रहे हैं, वो ठीक नहीं है, उन्होंने बयानबाजी बंद कर देनी चाहिए राम मंदिर को लेकर जब तक कोर्ट का डिसीजन नहीं आता. तो किसको कहा उन्होंने? तमाम जो लोग भी ये कह रहे हैं कि राम मंदिर बनना, तो जो लोग कह रहे हैं बयानबाजी कर रहे हैं उनके लिए कहा. अप्रत्यक्ष विचार. बयानबाजी नहीं कर सकता रहा, मैं तो तमाम हिंदुओं की भावना बोल रहा हूँ. आणि एक गोष्ट नक्की की कोर्टावरती आमचा विश्वास आहेच, न्याय देवतेवरती आमचा विश्वास आहेच. फक्त एवढंच आहे की ह्या केसला हा खटला हा खूप वर्ष चाललेला आहे आणि त्याकरता गेल्या वर्षी मी स्वतः अयोध्येला गेलो होतो. आज देखील माझी इच्छा आहे की विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी कदाचित जर मला शक्य झालं तर मी अयोध्येला जरूर जाईन. पण ते मी जाहीर करत नाही आता कारण मी अजून नक्की ठरवले नाही. प्रश्न महत्वाचा हाच आहे की वर्षानुवर्ष आपण कोर्टाच्या निकालाकडे अपेक्षा लावून बसलेलो आहोत, आशा लावून बसलेलो बघतो आहोत. आज निकाल येईल, उद्या निकाल येईल आणि त्याकरता जे मी तुम्हाला सांगत होतो, गेल्या वर्षी मी अयोध्येला गेलो होतो आणि मी अशी मागणी केली
की आता जर का कोर्टाकडनं प्रश्न सुटत नसेल तर सरकारने धाडस करावं आणि निर्णय घ्यावा. परंतु जर का आता माननीय प्रधानमंत्र्यांची अशी एक असा एक विश्वास असेल की लवकरात लवकर या केसचा निकाल लागेल तर कोर्टाकडनं न्याय हा मिळतोच आणि हा न्याय हा निपक्ष असतो. कोणत्याही हस्तक्षेपाला बळी न पडता आणि दबावाला बळी न पडता न्याय देवता आपला निकाल घेत असते आणि असा कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय न्याय जो मिळतो त्याचा आनंद हा कित्येक पटीत अधिक असतो. आणि त्याकरता जर का थांबण्याची विनंती पंतप्रधानांनी केली असेल तर ती मी म्हणेन रास्त आहे. कारण शेवटी कोर्टाकडून मिळालेला न्याय हा न्याय असतो आणि तो जर का कोणत्याही कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय मिळत असेल तर आनंद आहे. पंतप्रधान मोदींनी एक वक्तव्य असं केलं की गेल्या 5 वर्षांमध्ये अस्थिर सरकार असताना देखील देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं. शिवसेना सोबत आहे कुठेतरी मिठाचा खडा टाकण्याचं काम मोदींनी केलं असं तुम्हाला वाटतं का? किंवा शिवसेनेला निवसण्याचा प्रश्न तरी तुम्ही दाखवत नाही, त्याच्यावर मी याला काय उत्तर दिलं ना का तेवढंच तुम्ही दाखवाल. कारण हा मिठाचा खडा शब्द माझा नाहीये. नाही, अस्थिर म्हणजे असं आहे की शेवटी एकूण पूर्ण बहुमताचं हे सरकार नव्हतं. त्या दृष्टीने त्यांचा पक्ष म्हणून तो मुद्दा बरोबर आहे. पण शिवसेनेने कधीही सरकारला गेल्या 5 वर्षात दगा दिलेला नाही. सुरुवातीला जे काही म्हणाल मग तुम्ही तुमचे राजीनामे कुठे गेले, हो त्यावेळेला ते तो एक काळ होता, पण त्याच्यानंतर कोणी आमच्या मंत्र्यांनी तशी भाषा पुन्हा केली नाही. आणि संपूर्ण 5 वर्षामध्ये आज जी काही विकासकामं दिसत आहेत, मला अभिमान आहे की त्या विकासकामामध्ये शिवसेनेचा सुद्धा मोलाचा सहभाग आहे. पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि तो पाठिंबा सरकारला तर दिलाच, पण माझ्या महाराष्ट्राच्या विकासाला मी दिलं. इक्वल सीट शेअर नाही होती का तो अलायन्स? हम बहुत आगे निकल गए. उद्धव साहेब आपण असं म्हणालात की जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. बरं ठीक आहे, मला सातारा लोकसभा शिवसेनेच्या वाट्याची जागा. आम्हाला सगळ्या प्रश्नाचे आज उत्तर दिले तर उद्या नाही तुम्ही येणार. तुमचं मला जागा वाटपाला मी आता उत्तर दिलेलं आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे तसं मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत काही ठोस नाही. सर्व फॉर्म्युला हा त्यावेळेला ब्ल्यू सी येथे मी माननीय अमितजी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः तो जाहीर केलेला आहे. त्याच्यात मला असं वाटतं की उगाच कोणीतरी कानामात्रीचा फरक करू नये. मला आता असं वाटतं की हे प्रश्न आपण टेस्टच करतोय. एक आनंदाची आणि महत्वाची मी गोष्ट तुमच्यासमोर सांगू इच्छितो, ते म्हणजे आज आपल्यासोबत किशोर तिवारी जी बसलेले आहेत त्यांची नवीन वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. गेले अनेक वर्ष केवळ तज्ञ म्हणून कागदी सल्ले त्यांनी दिलेले नाहीत, तर हा एक चळवळ करणारा, चळवळ्या आणि शेतकऱ्याशी नातं जोडणारा कार्यकर्ता आहे. मी त्यांना नेता म्हणत नाही, बरोबर ना? कारण कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्त्याबरोबर एक आपुलकी असते. गेली काही वर्ष किंवा किती वर्षांनी मला कल्पना नाही, ज्या ज्या वेळेला मला शेतकऱ्यांचे विषय समजून घ्यायचे असतात तेव्हा मी हाताने त्यांच्याशी बोलतो, ते मला मार्गदर्शन करतात. आणि आज मी त्यांचं स्वागत, नुसतं स्वागत शिवसेना भवनमध्ये नाही करत, तर आपल्या सर्वांच्या साक्षीने ते आज शिवसेनेत प्रवेश करतात. आणि शिवसेनेचे, कारण आपलं शेतकरी आम्हाला नेहमी आमच्यावरती अशी टीका होती आणि शेतीतलं काय करतं ते कळत नसताना सुद्धा आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करतो, पण ते जे कळत नाही ते मी किशोरजींना विचारतो. म्हणून ते आजपासून शिवसेनेचे अधिकृत कृषीविषयक सल्लागार. शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न किशोरजी तुम्ही फार तळमळीने मांडत आहात, त्या तळमळीला शिवसेनेचं बळ आता मिळणार आहे. आणि आपल्या मार्गदर्शनाने शिवसेनेचा जो काही शेतकरी विभाग आहे तो यापुढे वाटचाल करेल आणि ती वाटचाल शेतकऱ्याच्या हिताचीच असेल हे वचन मी तमाम माझ्या शेतकरी बांधवांना, माता भगिनींना आणि शेतमजुरांना सुद्धा देऊ इच्छितो. म्हणून किशोरजी तुमचं मी शिवसेनेत स्वागत करतो.